दापोलीतील खोंडा परिसरातील रस्ता अतिशय खराब झाला होता. इथल्या नागरिकांनी हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी वारंवार मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार योगेश कदम यांनी या ठिकाणी काँक्रीटचा रस्ता करण्यासाठी पैसे मंजूर करून घेतले आहेत. या कामाचं भूमिपूजन नुकतंच पार पडलं. अनेक वर्ष हा रस्ता रखडलेला होता. इथल्या खोंड्यातल्या जोगळ्यातल्या मंडळींची मागणी होती आणि योगेशदादांनी ती मागणी पूर्ण केली आणि त्यामुळे 78 लाखाचं हे जे काही रस्त्याचं संपूर्ण नवीन करणं आहे ह्याचं कामाचं आज इथं भूमिपूजन झालं आहे. दादा जिथं येऊ शकले नाहीत, माननीय आमदार दादा, माननीय आमचे नेते रामदासभाई कदम, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ह्या सगळ्यांच्या सरकारच्या निमित्तानं दापोली मतदारसंघामध्ये 1,00,000 रुपयांचा निधी येतो आहे आणि जनताही त्यांच्या योगेशदादांच्या पाठीशी आहे. परंतु आज आम्ही इथे फटाके लावून भूमिपूजन केलं नाही, कारण आम्ही शिवसेनेचे विचाराचे पायिक आहोत. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं मनोहर जोशींना जर श्रद्धांजली द्यायची झाली तर मनोहर जोशी हे विकासाच्या दृष्टीनं झपाटलेलं व्यक्तिमत्व होतं आणि त्या विकासाला खऱ्या अर्थानं ही श्रद्धांजली आहे. मी ते प्रथम माननीय आमदार योगेशदादा कदम यांचे आभार मानते की वारंवार लोकांची ह्या रस्त्यासंबंधी तक्रार होती की हा रस्ता लवकरात लवकर चांगल्या स्थितीमध्ये व्हावा. ते दादांच्या कानावर गेल्यानंतर दादांनी लगेच ह्या कामासाठी फंड अवेलेबल करून रस्त्याचं कामाचं आज भूमिपूजन होत आहे आणि आम्ही सर्व जनता दापोलीची अहमदनगर वार्डाची सर्व जनता दापोलीची जनता खूप समाधानी आहे, कारण हा काम खूप चांगल्या दर्जाचं होणार आहे आणि दादांनी जे हे काय काम आता अहमदनगरचं करत आहेत आणि दापोलीचे जे काही विकास कामं झालेले आहेत माझ्या कारकिर्दीमध्ये 2017 पासून 2021 पासून आत्तापर्यंत कधीही न झालेली कामंपैकी हाही काम खूप महत्त्वाचं होत आहे आणि मी सर्वांच्या वतीने दादांचे खूप आभार व्यक्त करते. गेल्या अनेक वर्षांची प्रलंबित मागणी मंजूर झाल्यानं खोंडा परिसरातील नागरिक देखील समाधानी आहेत. त्यांनीही या निमित्तानं आपल्या भावना व्यक्त केल्या. हे आपण आज इथे गेल्या 30 वर्षापासून जो आम्ही मागणी करत होतो की आमचा रस्ता व्हावा, खोंडाचा आणि अहमदनगरचा रस्त्याची अशी अवस्था असायची की पावसामध्ये पूर्ण अक्षरशः वाट लागायची, गाड्या धूळ माटी खाऊन लोक एवढी वैतागली होती. तर आता आमचा हे रस्ता योगेशदादाच्या त्यांच्या ह्याच्याने प्रयत्नाने आज आम्हाला असं हे झालं आहे की काँक्रीटीकरणची आमची मागणी होती की ते डांबरीकरण टिकत नाही, पावसामध्ये वाहून जातो, गटाराची समस्या होती, ते सर्व आज आमचा दादांनी आम्हाला मागणी आमची पूर्ण करता आज भूमिपूजन आहे त्याचं आणि रस्त्याचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे. असा पहिला आमदार आहे ज्यांनी पहिले काम चालू केलं त्याच्यानंतर भूमिपूजन केलं, याचा आम्हाला अभिमान आहे. दापोली खोंडा परिसरातील या रस्त्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू झालं आहे. शमशाद खान, माय कोकण, दापोली. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.